जिला महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय की ओर से शुभ मंगल विवाह योजना का लाभ लेने की अपील की गई है। क्या है शुभ मंगल विवाह योजना, देखिए इस खबर में। जिला महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय चंद्रपुर की ओर से नागरिकों से शुभ मंगल विवाह योजना का लाभ लेने की अपील की गई है और इस संबंध में अधिक जानकारी हासिल करने के लिए कार्यालय से भेंट दें, ऐसा भी आह्वान किया गया है। तो सुनिए इस शुभ मंगल विवाह योजना के संबंध में जिला महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाइत ने क्या जानकारी दी। नमस्कार, मैं दीपक बानाइत, जिला महिला बाल विकास अधिकारी चंद्रपुर। अच्छा, या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की आमच्या विभागामार्फत शुभमंगल सामूहिक विवाह योजना राबवली जाते। जे समाजातील गरीब घटक आहेत त्यांच्या मुलींचा मोठा एक प्रश्न त्या कुटुंबावर असतो आणि त्यासाठी ते चिंतेत असतात। त्यांच्यासाठी शासनाने सुरू केलेली अत्यंत योग्य योजना आहे। जर या योजनेमध्ये सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन एक सामूहिक विवाह घडवून आणला आणि त्यामध्ये मुलीचं वय नियमानुसार 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचं आहे आणि मुलाचं वय 21 वर्ष, अशा जोडप्यांचा जर आणि ते कोणत्याही धर्माचे कोणत्याही जातीचे जरी असले तरी चालतात आपल्याला, अशा पद्धतीने जर सामूहिक विवाह लावून देण्यात आला तर प्रत्येक जोडप्याला विभागामार्फत 10,000 रुपयाची मदत आणि ज्या संस्थेमार्फत ती सामूहिक विवाह राबवला गेलेला आहे त्या संस्थेलासुद्धा 2,000 रुपयाची मदत विभागामार्फत केली जाते। आणि या निमित्ताने मी आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा। हां, ज्यावेळेस एखादी संस्था अशा प्रकारचा सामूहिक विवाह आयोजित करतो तर त्या संस्थेकडे ह्या पद्धतीचे सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे वयाचा पुरावा असेल, त्यांचे फोटो असतील आणि पत्रिका, या सगळे डॉक्युमेंट्स त्या संस्थेकडे सादर करायचे असतात आणि मग संस्था संपूर्ण विवाह जेवढी जोडपी त्यामध्ये समाविष्ट झालेली आहे त्या सगळ्यांची एकत्र माहिती आमच्या कार्यालयाला समाविष्ट सादर करते आणि त्यानंतर सगळ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो। जेव्हा त्यांचा विवाह ज्या वेळेस आयोजित केलेला असेल त्याच्या किमान 15 दिवस आधी तुम्ही सादर केले तर त्याला विवाहाच्या दिवशी आपल्याला ती मदत देणे शक्य होते। ज्यांना ती शक्य झाली नाही की विवाहापर्यंत कागदपत्र सादर करणे शक्य झाले नाही तर अशा पद्धतीने विवाह झाल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रस्ताव जर दिला तर आपण त्यावर विचार करायला काय करू। सिटी क्लब विशेष प्रतिनिधी वैभव गारकर की रिपोर्ट।